तुमचं आपल्या चॅनल ब्युटी अँड किचन काउचमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे नो बेक चॉकलेट स्ट्रॉबेरी केक। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर इकडे मी हे मिक्सरचं जार घेतलेलं आहे, यामध्ये आपण डायजेस्टिव्ह बिस्किट्स घेणार आहोत। जे मी पार्लेचे बिस्किट यूज केलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी मारी गोल्डचे बिस्किट किंवा मग जे न्यूट्री चॉईसचे डायजेस्टिव्ह बिस्किट येतात ते पण तुम्ही यूज करू शकता। तर याची आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे। तर पावडर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेली आहे, यामध्ये मेल्टेड बटर आपल्याला घालायचं आहे। तर हे जे मेल्टेड बटर आहे हे अमूलचं सॉल्टेड बटर आहे, ते मी इथे वापरलेलं आहे। तर याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सचर एकजीव झालं की आपण मी इथे असा ट्रान्सपरंट डिस्पोजेबल कंटेनर जे असतं ते घेतलेलं आहे आणि यामध्ये हा बेस मी जो आहे आपला तो सेट करून घेणार आहे। तुम्ही या ठिकाणी दुसरं कुठलंही टीन यूज केलं तरी चालेल। तर आता हे जे मिक्सचर आहे हे मी पूर्ण त्या कंटेनरमध्ये स्प्रेड करून स्पूनच्या हेल्पने असं प्रेस करून त्याला सेट करून घेत आहे, जेणेकरून आपला जो बेस आहे तो इव्हनली यामध्ये सेट व्हावा म्हणून। तर याचे साईड्स जे आहेत म्हणजे एजेस जे आहेत ते पण आपल्याला छान असे क्लीन करायचे आहेत, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या अकॉर्डिंग। तर आता आपण याला 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। तर याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे, फ्रीजरमध्ये नाही। तर इथे आपला बेस जो आहे तो सेट झालेला आहे। यानंतर इकडे मी हे चॉकलेट गनाश घेतलेलं आहे। तर गनाश कसा बनवायचा ही रेसिपी मी तुम्हाला या अगोदरच्या चॉकलेट केकमध्ये शेअर केलेली आहे, त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो पण व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा। यानंतर आपल्याला स्ट्रॉबेरी असे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि या कंटेनरच्या कॉर्नरला आपण अशा उभ्या प्लेस करणार आहोत। तर हे कम्प्लिटली डेकोरेशनचा पार्ट आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कसंही डेकोरेशन केलं तरी चालेल। तर इथे स्ट्रॉबेरी प्लेस करून झालेली आहे। यानंतर आपण हे जे चॉकलेट गनाश आहे हे सेंटरला पोर करून घ्यायचं आहे। तर हे जे गनाश आहे हे रूम टेम्परेचरवर आहे, थंड किंवा गरम गनाश आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे। आणि मी स्पूनच्या हेल्पनेच याला पूर्ण स्प्रेड करून घेत आहे। तर गनाशची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी फ्लोईंग हवी आहे आपल्याला, जेणेकरून त्याला त्या कंटेनरमध्ये स्प्रेड करताना प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला। यानंतर स्पूनच्या हेल्पने मी थोडंसं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वरती पण हे डेकोरेशनचाच पार्ट आहे, हा कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही याला स्किप केलं तरी चालेल। यानंतर मी इथं त्या स्ट्रॉबेरीचं एक फ्लावर बनवून घेतलेलं आहे आणि सेंटरला असं पुदिना प्लेस केलेला आहे। तर हे फक्त डेकोरेशन पर्पजसाठीच मी केलेलं आहे। आता याला आपण फ्रीजमध्ये ओव्हरनाईट किंवा 3 ते 4 तास आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। तर ही जी रेसिपी आहे ही आपली रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट डाऊन नक्की करून सांगा। तुम्हाला यापुढे कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे पण मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आलेला असाल आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस रेसिपी। बाय बाय।